महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत अशी मागणी गेल्या 20 वर्षापासून करण्यात येत आहे. पण मागणीची पूर्तता करण्यास शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. घरे देण्याऐवजी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून सध्या राहत असलेली घरे रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे आनंदवाडी येथे पीके क्वार्टर्सजवळ तंबू ठोकून धरणे आंदोलन छेडण्यात आले. 40 ते 50 वर्षापासून आम्ही ते काम करत आहे कॉर्पोरेशन मध्ये. महानगरपालिकेचे लोक येऊन आम्हाला 7 दिवसात आपल्या घर खाली करा म्हणून असं प्रेशर घालत असतात. दर महिन्यात आम्ही 4,000-5,000 असं भाडं भरून तरी बी आम्हाला घर खाली करा म्हणून असं सांगत असतात. इडी ऑल कर्नाटकमध्ये 21 जिल्ह्यामध्ये प्रत्येक कामगारांना घरं दिलेले. हुबळी, धारवाड, मैसूर, बेंगलोर, गदग, बळ्ळारी आणि हुबळी हे मन्नूर आपला हे दांडोली सगळ्या जिल्ह्यात दिलेलं आहे. आणि आमच्या बेळगावमध्ये ज्याला आम्हाला हे अधिकारी लोक फार अडचण कराले. ನಾ ಕೇಳೋದು ಏನಂದರೆ ನಮಗೆ ಮನೆ ಮುಖ್ಯ ಬೇಕ್ರಿ. ಒಬ್ಬೊಬ್ರು ಬಾಡಿಗೆಲಿ ಅದಾರ, ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೆ ಇಲ್ಲರಿ. ವಯಸ್ಸಾಗಿದ್ದವರು ಮನೆಗೊಳದಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗಂತೂ ಎಲ್ಲಿ ತಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು? ಹೊರಗಡೆ ಬಾಡಿಗೆ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಬಾಡಿಗೆ ಯಾರು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೇನೈತಿ, ಎಷ್ಟೋ 40 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಮನೆ ಒಳಗತೀವಿ, ಬಾಡಿಗೆನೂ ಕಟ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕಂತೈತೆ. ನಮಗೆ ದಯಮಾಡಿ ನೀವು ನಮಗೆ ಮನೆಗಳು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಏನು 7 ದಿವಸ ಒಳಗೆ ನಮ್ಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 7 ದಿವಸ ಒಳಗೆ ನಮ್ಗೆ ಖಾಲಿ ಮಾಡೋಣತ್ತಾರ. ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು 7 ದಿವಸದೊಳಗೆ? ನಮ್ಗೆ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಬಾಡಿಗೆ ಮನೆಗಳು? ಅವ್ರು ಬಾಡಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ 4,000-5,000 ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅವ್ರು ಕೊಡತಾರೋ ಇಲ್ಲೋ ನಮ್ಗೆ ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಬಂದು ವರ್ಷ ನಮ್ಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಡತಾರ. ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕೀಗ? घराच्या मागणीकडे दुर्लक्ष करून रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने दिली असल्याने स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या वतीने आनंदवाडी येथील पीके क्वार्टर्सच्या आवारात धरणे आंदोलन रविवारी छेडण्यात आले. अन्य जिल्ह्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने कायमस्वरूपी घरे देण्यात आली आहेत, मात्र बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धरणे आंदोलन छेडण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यास ठराव मंजूर करण्यात आला होता, पण त्याच्या ठरावाची अंमलबजावणी आज तागायत झाली नाही. मात्र स्वच्छता कर्मचारी राहत असलेली घरे 7 दिवसात रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. घरे रिकामी करण्याची नोटीसा वारंवार आल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रथम स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे द्या, मगच क्वार्टर्स रिकामी करू, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.